नरेंद्र मोदी सरकारने घातलेल्या नोटबंदीला 5 वर्ष पूर्ण झाली आणि सोशल मीडियावर त्याच्या विरोधातल्या टीकांचा एकच भडीमार सुरू झाला. ही नोटबंदी कशी फसली याबाबत सर्व विरोधी पक्ष आपापल्या भावना व्यक्त करत असताना आत्ता देखील शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीनं हे मोदी सरकार अन्याय करतंय आणि मोदींनी त्यावेळेस केलेल्या वक्तव्यांचा उहापोह केला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी. वारजे माळवाडी परिसरातील काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते सचिन रामभाऊ बराटे यांच्या निवासस्थानी नुकतीच त्यांनी भेट दिली त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. आजचा दिवस जो आहे हा एक काळा दिवस या देशाला देशासाठी होता. देशाचे प्रधानमंत्री एका महत्वपूर्ण व्यक्तिमत्व असतं, तो देशाच्या हिताचं रक्षण करण्यासाठी त्याची जबाबदारी असते. नोटबंदी झाल्यानंतर 2 घटना आपल्याला सगळ्यांना पुन्हा या 5 वर्षानंतर आठवण करून दिली पाहिजेत की नोटबंदी झाल्यानंतर गोव्याला माननीय प्रधानमंत्री पोहोचलेत आणि त्या ठिकाणी सांगितलं की नोटबंदी अगर फेल झाली तर तुम्ही ज्या चौकात म्हणाल त्या चौकामध्ये मला जी सजा आपण सुनवाल ती सजा मी भोगायला तयार आहे. आज नोटबंदी सबसेल फेल झालेली आहे. देशाची आर्थिक जी प्रगती आहे ती थांबलेली आहे. नोटबंदीमध्ये अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत. काळा धन आम्ही आणू आणि 15 लाख रुपये गरिबांच्या खात्यात टाकू या ज्या सगळ्या फोल घोषणेचं त्या ठिकाणी उघडकीस आलेले आहे. दुसरं, प्रधानमंत्री त्या नोटबंदीनंतर जपानला गेलेत आणि जपानमध्ये टाळ्या वाजवून ते पण क्लिप आपल्याला सगळ्यांना पाहता येईल. जर नसेल तर मी तुम्हाला पाठवतो. त्याही क्लिपमध्ये ते टाळ्या वाजवून सांगत होते की मैंने कैसे देश के लोगों को बेकूफ बनाया नोटबंदी के बाद. आणि अशा पद्धतीचं देशाच्या जनतेशी आर्थिक थट्टा करणारा पहिल्यांदा भाजपचे प्रधानमंत्री आपल्या देशात पाहिले आणि म्हणून हा दिवस या देशासाठी या देशाच्या लोकशाहीसाठी काळा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार.